जायला हे बघा तेच बोलतो विकी तवाची जागा आहे हे बघा कसं जायला लागते हे बघा कसं खालून खालून हे बघा फुल खालून वाकून वाकून जायला लागते बघा हे बघा गॅप बघा कसं वाकायला पण लागतो हे बघा हे बघा आता एक इथे गाडा टाकला आपला एक झाडं बघा एकदम विचित्रच वाटतात कुठल्या मूवीचा सीन असं वाटतं त्याच्यामध्ये आता भेटला आपल्याला मोठंवालं चिंबूर मोठा आहे का मीडियम आहे हे बघा केवढं मोठंवालं भेटलं आता दोन भेटलेले आहे बघा फक्त दोन भेटलेले आहे कळलं आहे बघा केवढी मेहनत लागते आणि तुम्ही ये बघा खाली छोटा तर खूप टायमाच्या नंतर इथं एक छोटं खेकडा भेटलेलं आहे हे बघा नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय आज आपण चाललेलो आहे चिंबोरी पकडायला चला तुम्हाला मी दाखवतो आपली तिथे शिपील आहे पुढे मी तिथे घेऊन जातो तुम्हाला आता आपण जाऊया आणि आज व्ह्यू पण आपला खूप सुंदर आहे आपली समोर इथे शिपील आहे होडी आहे लागलेली माझ्या भावासोबत चाललेलो आहे आणि जस्ट आताच कुठलो चाय नाश्ता झाला आपला आणि आपण आता जाऊया चिंबोरी पकडायला मला दाखवतो तिथे काय सीन आणि भरत आहे थोडं थोडं हे बघा ही आपली होडी छोटीशी ही बघा ही आपली छोटीशी होडी आणि याच्यामध्ये आपण जाणार आहे इथे कोंबडीचा पाय कापत आहे त्यांना गाड्याला लावायला बघा पाय कापले जात आहे आणि याचेच वासाने ते चिंबोरे खायला येतात आणि तसंच पटकन आम्ही उचलतो वरती तिथे तुम्हाला पुढे जाऊन मी नक्कीच दाखवणार आहे आता तर मी जस्ट निघालो आमची शिपील आहे तुम्ही बघा आपले शिपलाचं नाव आहे आणि हा माझे मागे दादा चालवत आहे शिपील आपण आता चाललो त्या डायरेक्शनला इथून राईट आपण मारणार आहे आणि आता जोर भरलेला आहे बघा आमचा वर्सोवा आणि इथे आपलं काम चालू आहे व्हिडिओमध्ये बनत राहता तुम्हाला मी पुढे जाऊनशी पण दाखवतो हे बघा आता आपला आलेला आहे राईट इथून आम्ही इथून मागून आलेलो आहे आता आपण या राईटला जाणार आणि हे बघा इथे बोटी बेसिकली आमचं इथे काम चालू असते आमच्याच बोट आहे ते तिकडे समोर दिसत तुम्हाला ही बोट आमचीच आहे आम्ही फोकस करतो ही बोट आमची आहे इथे आमचं सर्व भंगाराचं काम चालू असते जसं वेडिंगचं बिझनेस आहे तसं आमचं बोटीचा पण बिझनेस आहे इथे आम्ही बोट्या फोडतो आणि सर्व लाकडं इथूनच टेम्पोमध्ये जलनला जातात आणि पार्ट्स आम्ही विकतो हे आमचा दुसरा बिझनेस आहे आणि जस्ट आम्ही इथून आता इथे बघा या खाडीच्या आतमध्ये जाणार आहे इथून स्ट्रेट आणि त्या अजून त्याचा चारा कापत आहे यो तर आपण जाणार पूर्ण स्ट्रेट हे बघा आपलं कवट्या खाडी तर आपण कवट्या खाडीच्या आतमध्ये जात आहे हे बघा कवट्या खाडीच्या आतमध्ये आणि आपण आलेलो आहे तिथून लेफ्टमधून आलेलो आहे आणि आता आपण चाललो आतमध्ये तर तुम्हाला डायरेक्ट आतमध्येच भेटतो मम्मी बघा आता आपण खूप जवळ पोचलो इथे बघा सर्व याला टिवरे बोलतात ना याला मँग्रोव्स बघा झाडं बघा आणि इथे पण छोटी छोटी मच्छी आता उडी मारत आहे याच्यामध्ये दिसणार ना प्रॉपर कॅमेरामध्ये हे बघा इकडचं बघा कसं दिसते आणि इथे पूर्ण दोन्ही बाजूला या दोन्ही काय चारही बाजूला पूर्ण झाडच झाड आहे आणि इथे आपल्याला सरळ एक रस्ता आहे थोडा उभा राहतो बघा आपल्याला एक इथे स्ट्रेट रस्ता आहे आणि एक इथे लेफ्ट रस्ता आहे इथून स्ट्रेट जाणार ना ते इथे जाणार कवटे खाडी हा रस्ता आहे आणि इथून लेफ्ट जायचं आहे बघा हा लेफ्ट दिसतो तुम्हाला हा लेफ्टला आपण जाणार ना हा लेफ्ट जातो काही जाते ये मला हा लेफ्ट जातो मलाडला आणि हा स्ट्रेट जातो इथून आपले कवटे खाडी लोखंडवाडा साईडला बॅकग्राऊंड तुम्ही बघा तर तिथे मोठे मोठे टावर पण तुम्हाला दिसत आहे हा तिथे जातो आणि आपण इथे जाणार आता मलाड साईडला आपण इथे ना जाणार हे लोखंडवाला साईड आहे आणि हा मलाड साईड आणि आपण आलेलो आहे तिथून ते बघा सामनेतून आपण आलेलो आहे इथे आणि आता आपण याच्या आतमध्ये जाऊया आता हे बघा इथे पण येतात छोटे छोटे होडी घेऊन सिंगल सिंगल माणसं पण येतात इथे चिंबोरी पकडायला जसं तो एक काका आहे तिथे तो पण आलेला आहे आता इथे चिंबोरी पकडायला इकडचा व्ह्यूच बघा किती सुंदर आहे बघून दिल खुश होणार तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल ना आत्ता पण ते तुम्हाला समजणार हे बघा किती मेहनत लागते हे बघा आता तो गाडा वरत आहे बघा गाडा वरला बघा त्यांनी किती मेहनत लागते पकडायला एवढी मेहनत करून पण फक्त त्या काय एवढी मेहनत करून शिकवा आपल्याला कुठून जायचं आहे झाडकूटमधून याच्या मदीतून जायचं आपल्याला झाडाचे हे बघा गॅप बघा केवढा छोटा आहे याच्या मदीतून जायचं आपल्याला आता मी खाली बसलेलो आहे ताकी बॅलन्स होणार शिकेल हे बघा झाडकूट येतात हे बघा कसे जायला लागतात आम्हाला आणि ते शिपील पण प्रॉपर चालत ना अडकते इथे तिथे
हे बघा कसं गॅपेतून जायला लागतं बघा खेकडा पकडायला. आणि आजकालच्या लोकांना फुकटमध्ये पाहिजे मच्छी, त्यांना कधी इथे घेऊन यायला पाहिजे या आमच्यासोबत पकडायला. हे बघा कसं गॅपमधून किती स्ट्रगल करायला लागते तिथे जायला, आणि लोकांना फुकटमध्ये मच्छी पाहिजे. हे बघा छोटे छोटे गॅपमधून जायला लागते बघा. तर माझे पण हाताला झाडी लागतात, त्यांनी पण मी फोन चालू ठेवलेला आहे दाखवायला व्हिडिओ. हे बघा हे बघा लेफ्टशी घे ना. हे बघा जागा बघा कशी आहे. हे बघा हे बघा कुठूनच रस्ता नाही जायला. हे बघा तेच बोलतो विकी तवारी जागा आहे. हे बघा कसं जायला लागते. हे बघा कसं खालून खालून. हे बघा फुल खालून वाकून वाकून जायला लागते बघा. हे बघा हा हा चल. हे बघा गॅप बघा कसं वाकायला पण लागतो. हे बघा हे बघा कसं वाकायला लागतो. कितकी जवळ आहे तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवतो. केवढे जवळ आहे बघा, केवढे स्ट्रगल करायला लागते. शिपिल तिथेच आहे अजून आणि हिलत पण नाही इथून जागेवरून. हे बघा इझी नाही तुला मंगोटशी पकडणं. बघा लाव ताकद. हे बघा कुठे नाही कुठे आहेत ते बघा. ताकद बघा केवढी लावायला लागते. बघा थोडं स्ट्रगल करायला लागते. बघा केवढी ताकद लायला लागते आतमध्ये घुसायला. झाडं पानं बघा कसं जायचं. हे बघा तो वाकून वाकून जायला लागते. आपण इथे फायनली पोहोचलो खूप स्ट्रगलच्या नंतर. हे बघा केवढं चिखलमध्ये अटकून अटकून आलो आम्ही. आपण इथे शिपिल लावलेली आपली इथे. हे बघा इकडचा व्ह्यू बघा किती खूप आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता इथून आपण जाणार आहे. इथे होडी लावली, आपल्या होडीचं नाव बघा माऊली आहे. इथे आपली होडी लावली माऊली. आणि इथे आपलं आता गाडे बांधायचं काम चालू आहे बघा. खेकडे याच्यासाठी बांधतात ताकी खेकड्यांचा वास जातो आणि त्याच्या आतमध्ये खायला येतात. आणि तेवढ्याला आम्ही याला फटाकशी उचलतो. आता याला चारा बोला का तुम्ही घास बोला. याच्यापेक्षा उत्कृष्ट मुशीचे घास, कारण का मुशीच्या घासाला स्मेल खूप असतो. याच्यापेक्षा चांगलं आहे बोलतात मुशीचा घास असतो त्याला बोलते. स्मेल असतं ते खूप लवकर खेकड्या याच्यामध्ये येतात, म्हणजे स्मेलचा रेंज खूप स्ट्रॉंग असतो. बघा इथे आपलं चालू आहे बांधायचं इकडे. तपास इथे दोन रस्ते आहेत, एक इथे आहे आणि एक माझ्या मागे आहे. आता आपण इथे मागच्या रस्त्यावर जाणार आहे तिथे टाकायला. आणि आपली इथे होडी लावलेली आहे बघा. आता इथे टाकत आहे गाडा आपला. हा टाकला तर पाणी भरती होते थोडं थोडं. हे बघा आता पाणी थोडं थोडं भरती होते. इथे एक टाकलेलं आहे. हे बघा आता दुसरा पण टाकत आहे. बघा हा दुसरा पण टाकला. किती तासन खेचावचं आहे. 15-20 मिनिटात परत येणार आपण. आता तिथे जाऊया आपण त्या साईडला. इथे पण टाकलं तर इथे पण टाकत आहे. हे बघा इथे पण एक गारा टाकत आहे आपला. आता तर इथे पाणी भरती होते. इथे आता टाकत आहे. इथे आता पाणी भरती होते बघत राह. हे बघा टाकीतलं तिथे. हे बघा आता पाणी भरती होते आणि याला थर्मोकॉलला इथे लटकवलं तर थोडं अजून पाणी भरती होणार. जेव्हा पाणी भरती होणार ते इथे पण पूर्ण पाणीच येणार आहे आता. आणि आपली इथे शिपिल लागलेलं आहे तर पुढचं अजून बाकी आहे, काम चालू आहे, दाखवतो तुम्हाला मी. त्या बाजूला टाकायला ऑलरेडी आपण ई बाजू टाकून आलेलो आहे. आता आपण चाललो तिथे सामने टाकायला. ते व्हिडिओ काढता काढता मला इथे तिथे पण बघायला लागतं म्हणजे ते रस्ता प्रॉपर नाही. हे बघा आता आपण इथे जाऊ टाकायला. तर कवर टाकत आहे समोर. हे बघा आता इथे टाकत आहे आपण. कामून इथे ना प्रॉपर सरळच पडला पाहिजे. वाकळ असा उलटा पडला तर परत खेचायला लागणार. बघा ते टाकतो. इथे टाकला तर बघा उलटा पडला. बघा मी बोललो ना सरळच प्रॉपर पडायला पाहिजे. परत टाकतो. बघा टाकला. हे बघा आता प्रॉपर सरळ राहिलेला आहे तो. आता आपण दुसरा घेऊन जाऊया. यो तिथे पुढे जाणार आता घेऊनशी.
बघा कसं जायला लागते, हेटो बघा बघा इथे कचरा बघा, आता इथून पण टाकणार आहे आपण, केवढं स्ट्रगलचं काम आहे बघा, आणि लोकांना फ्रीमध्ये पाहिजे मच्छी, आता तिथे पण टाकत आहे, ते पुढे जाऊ नाही शकत आहे का तिथे खड्डा आहे, हे बघा तिथे पुढे आता टाकला, आणि इथे बघा कसं आता पाणी भरती होत चालू आहे, हे बघा पाणी भरते आता लेवलअप होणार आहे ते पाणी, आणि इथे पण टाकणार आपण खूपच लवकर गाडे, आता या साईडचं तर पाणी झालेलं आहे भरती, तर या साईडला बघूया, हे बघा अजून एक गाडे टाकतले, इथे भरती चालू आहे, इथे पण टाकला आपला गाडा, आणि इथे झाडाला बांधत आहे, हे बघा अजून तीन वाचलेले आहेत, तर आपण थोडे पुढे जाऊया, तर आपण पुढे जाऊया जरा इथून, तर पुढे पुढे चाललो, ते बघा इथे सर्व लाईटचे खांबे आहेत मोठे मोठे, हा थोडा रिस्की जागा आहे बघा, ते छोटे छोटे रोड आहे बघा, असं वाटतं कुठे गावामध्ये आलेलो आहे, क्योंकि खूप टाईम झालं मी इथे आलेलो आहे, मला पण याद नाही मी लास्ट टाईम इथे कधी आलेलो, हे बघा आपला टावर, हा तोच मार्ग आहे जिथून हे सर्व टावर आणि लाईट्स जाते, हा बघा हे बघा आता इथे टाकत आहे, तर आतमध्ये ते जाते म्हणून टावरच्या खालती येतात, हे बघा तिथे टाकले, असे असे जागेवर टाकायला लागतात, ते अनुभवी माणसं आहेत ना त्यांनाच माहिती आहेत, तर म्हणून जे इथे पहिला पण आलेले आहेत असं आहे, आणि त्याचा पाणी भरती पण नाही झाली अजून बाकी आहे भरती व्हायची, आणि आपल्या इथे तर दोन गाडे उडलेले आहेत वाचलेले आहेत, तर त्याला कुठे टाकायचं यालाच माहिती आहे, तर बघूया आपण, हे बघा ते एकदम त्यांना पुढे जायचं झाडावरून जरा उडी मारून, आणि इथे निंबर पण खूप आहे इथे, लोकांना खूप इझी वाटतं फिशिंग या मच्छी या क्रॅब्स, हे बघा आता इथे टाकत आहे, त्याच्या आतमध्ये टाकणार बघा, किती छोटी छोटी जागा आहे, तर बघा जो नवीन माणूस येणार ते त्याला काय समजणार पण नाही इथे कुठे टाकायचं आहे, आणि आता बघा इथे पाणी येत चाललेलं आहे थोडं, बघा आतमध्ये असं जायला हे टाकायला टाकला पण तिथे, हे बघा कसं आतमध्ये घुसायला लागते बघा याच्यातून, हे बघा कसं आतमध्ये जायला लागते, आतमध्ये गेला बघा तिथे पण टाकला त्याने गाड आहे, आणि हा रोड बघा इथून आलो आपण, आणि इथे पण आता पाणी भरती चालू आहे, आता आम्ही टाकलेले आहेत गायरे सर्व इथे टाकून झालं, आता आम्ही ना 10-15 मिनिटात अर्धा तास पकडा, अर्ध्या तासाच्या नंतर आम्ही ना खूप गरमी आहे इथे, अर्ध्या तासाच्या नंतर आम्ही इथे परत येणार आहे, तर त्याचे व्हिडिओमध्ये बनत राहा, बघूया काय भेटतात देवाच्या नावाने, तुम्हाला आता मी भेटतो 15 मिनिटाच्या नंतर डायरेक्ट, हे बघा एक खेकडा भेटला आतमध्ये टाकलं, हे बघा फोन खिशातच राहिला रे, आता इथे दुसरा गाडा वरत आहे ना, काय नाही आलं याच्यामध्ये, तिसरा वरत आहे आलं, एक छोटावाला आलेला आहे तिसऱ्यामध्ये, हे बघा हे दिसते एक छोटा आलं आहे बघा टाकला याच्यामध्ये, इथे टाकत आहे चौथा गारा आपला, हा उचललेला आपण नी तिथून त्या साईडने राईट साईडने ते जागा बरोबर नाही, हे बघा आता इथे टाकलेला आहे, आता इथून पण तुकडता आहे बघा, काय नाही आलं याच्यामध्ये पण, आता हा वरत आहे चौथावाला, तर दोन तीन गारे उचलले इथे, इथून फक्त तीन गाड्यामधून आपल्याला दोनच खेकडे आले इथे बघा, मला दिसते का नाही बघा सामने खेकडे आहे, कारण अजून पाणी भरती नाही झालं प्रॉपर, त्याच्यासाठी अजून बाकी आहे, जेव्हा भरती होते ना फुल तेव्हा जास्त भेटायचे चान्सेस असतात, आता ते फक्त चार गाड्यामध्ये आम्हाला दोन खेकडे भेटलेले आहेत, आता आपण तेच गाडी टुकून पुढे जाऊया, कारण इथून आता पाणी भरती होते, आपण चाललो आता पुढे, इथे बघा तो पण वरत आहे, तो पण खाली आला सामनेतून, तर आपण जाऊया सरळ पुढे, ते आपल्या ना हे बघा किती छोटे छोटे असे जागा आहेत ना, हे बघा एवढे छोटे जागा आहे का माणूस पण एक प्रॉपर घुसू नाही शकत आहे, आणि आता इथे पण भरती झाली ना, त्यांनी पण इथे लावून ठेवतो, आता भरती होणार त्याच्यासाठी इथे पण आपण आता एक गारा लावून ठेवूया, जागा बघा केवढी छोटी आहे, घुसायला पण नव्हत, आणि कचरा बघा केवढा आहे तिथे खालती, हे बघा
आतमध्ये जायचं आहे, तिथे चिकट पण आहे, तर हा गारा एक तिथे टाकणार आहे, नाही टाकी ते बघ इथे आतमध्ये बघा केवढे जायला लागतात, हे बघ तर तिथे टाकणार गाडा, तिथे आतमध्ये टाकला गारा, तर बसवला तिथे गाडा, इथे दाखवतो बघा तिथे गारा बसवला, आता बघा केवढी छोटी छोटी जागा आहे बघा, आतमध्ये जायला लागते बघा, फोन सारखा पकडतो मग असं बसवायला लागते प्रॉपर पायानी पण, त्याला दोन भेटलेले आहे बघा, फक्त दोन भेटलेले आहे, तर आपण पुढे जाऊया, तिथे टाकलेले आहे, तिकडे बघूया किती भेटतात आपल्याला, ते उचलायला चालला तो, हे बघा बघूया इथे भेटते नाही भेटते, नाही भेटलं बघा काहीच, एवढी मेहनत लागते एवढे निमरात आणि काय गॅरंटी पण नाही भेटणार, नाही भेटणार, तर परत टाकला गाडा, गाराला पण प्रॉपर टाकायला लागते, तर कसं पण पडला ना मग त्याच्यामध्ये बसत ना, प्रॉपर सरळच गेला पाहिजे, तिथे गाडा खेचत आहे नाही लय, नाही गाडा खेचत आहे, आयला आयला आहे त्याने, ह्याच्यामध्ये आलेलं आहे कचरा पण आला आणि ते खेकडा पण आलेला आहे एकसाथ, तिथे घेऊन जाऊ या दाखवतो तुम्हाला, तिथे मी कचरा बघा केवढा आला, एक चिंबोरा आणि 10 कचरा बघा दिसते, हे बघा टाकला आतमध्ये त्याच्या अजून, आतमध्ये चाललं ते बघा, जातच नाही जायचंच नाही बोलते आज मला, हे बघा आज जाने काही नाही मेरे को इच्छा नाही जावायची वाटते त्याची, रस्सी फसलेली आहे याच्यामध्ये बघा, रस्सी फसलेली आहे, इच्छाच नाही त्या चिंबोऱ्याच्या आतमध्ये त्याची घेरा गेला, चल बेटा अंदर बघत आहे तिथून बघूया काय भेटतंय काय नाही, काय नाही नाही, त्याच्यामध्ये आता भेटला आपल्याला मोठंवालं चिंबूर, मोठं आहे का मीडियम आहे बघा, केवढं मोठंवालं भेटलं आता बघा, केवढं मोठंवालं भेटलेलं आहे, आपल्याला एक मोठंवालं भेटलेलं आहे, तीन छोटे भेटले आणि एक मोठंवालं आता भेटलं, आता पुढे जाऊया आपण, पुढे बघूया काही सीन आहे तिकडे, तिथे पण टाकलेले आहेत गाडे, आता चला आपण जाऊया पुढे, पण इथे एक गारा टाकणार, पुढे आलेलो आहे थोडा, ही जागा बघा असं वाटते कुठलं शूटिंग चालू आहे इथे बघा, आता एक इथे गाडा टाकला आपला एक, ही झाडं बघा एकदम विचित्रच वाटतात, कुठले मूवीचा सीन असं वाटतो, हे बघा आता एक आता इथे टाकलेलं आहे आपण, आता आपण लास्ट एक वाचलेला इथे, आता इथून पुढे जाऊ आपण ओपन घेऊन लास्टवाला, एक टाकला इथून आपल्याला टाकायला एक, कसं खोपच्यात खोपच्यात घुसायला लागते, ह्याच्या आतमध्ये गेला बघा टाकायला, तर आपली बोट तिथे आहे, हे बघा आता इथे पाणी भरती झाली, आम्ही इथेच आता गारे बांधत होतो, हे बघा आणि दोन साईड आहे ॲक्च्युअलमध्ये, हे बघा हे आहे ना, हे बघा कसं पाणी चालू आहे तिथून, पहिलं इथे पाणी नव्हतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, आता कसं पाणी चालू आहे बघा, आणि आपली इकडे बोट आहे, ही आपली ही साईड जी आहे ना इकडची मलाड साईड आहे, आणि ही लेफ्ट साईड आहे ही आपली वर्सोवा खाडी साईड आहे, आणि हा जो रस्ता आहे ना तिथून दिसतो, हा रस्ता बघा इथून ते बघा इथपर्यंत सामने बघा, म्हणजे भावा लोक बसले, हा रोड आहे आमच्या आजोबा कालापासून आहे, म्हणजे आमच्या आजोबा लोक इथे यायचे ना तेव्हापासून, आणि इकडे मोस्टली ना जे मोठे मोठे टावर आहेत इकडे, मोठे मोठे टावर आहेत ना इकडे, त्यांच्यासाठी जो रस्ता होता ना तो आहे, आता तुम्ही म्हणजे मागे बघू शकता पाणी फुल भरलेलं आहे, हे बघा हे बघा पाणी फुल भरलेलं आहे, म्हणून इथे पहिला पाणीच नव्हतं मी तुम्हाला दाखवलेलं, आम्ही इथेच बांधू म्हणजे इथे बसूनच आम्ही गाडी बांधत होतो, दाखवतो बघा त्या साईडला पण, हे बघा पाणी बघा केवढं फास्ट येते आता इथून, आणि आपली बोट माऊली इथे, हे बघा आता तिथून पण पाणी भरणार, आता आम्ही जाणार त्या टायमाला हे पाणी आहे ना खालती होणार, त्या टायमाला आम्ही इथे जाणार, आता भरती चालू आहे आणि जोर वट्टा ना आम्ही इथून जाणार,
बघा किती खूप सुंदर आहे, मला अशी जागा खूप आवडते बघा। आतमध्ये गेला शिंबोरी उचलाय ना, बघूया काय भेटते का नाही तिथे आतमध्ये। हे बघा तर आतमध्ये गेला गारा टुकायला, आहे बघा केवढी मेहनत लागते। आणि तुम्ही ये बघा खाली कचरा बघा केवढा आहे, कचरा बघा केवढा आहे इथे बघा, कचरा बघा आता टाकला नाही आला त्याच्यामध्ये। तर आपण पुढे जाऊया, इथे थोडेफार हाय पकडलेले आपणनी, तर आपण पुढे जाऊया, इथे नाही आलं परत ठेवला तिथे टाकून। बघा कसं आतमध्ये जायला लागते, किती स्ट्रगल करायला लागते बघा। तिकडेचा भाव करतात आम्ही जिथून आलेलो ना तिथे आता पाणी भरलं, रस्ता पण दिसत नाही आम्हाला। इथून आलेलो सामने बोट दिसते, आता इथून असं स्ट्रेट जायला लागेल, रस्ता पण दिसत नाही एवढं पाणी झालेलं आहे बघा। पाणी बघा केवढं झालेलं आहे, आम्ही इथून आलेलो आहे बस। आता थोडेच राहिलेले आहे आपले गाडे आणि आता एक्झॅक्टली टाईम पण झालेला आहे, पाणी खालती जायचं, पाणी स्टॉप झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। आता 5-10 मिनिटात जाणार आम्ही इथून। आता पाणी पण खालती चाललेलं आहे, झालेलं आहे टाईम आमचं इथून जायचं, 1:15 झालेले आहेत आता। आणि पाणी पण बेसिकली खालती चाललेलं आहे, हे बघा इथं आम्ही टाकलेला आहे एक गारा इकडे, आता येते वेळी उचलणार। आता फिलहाल आम्ही आता तिथे चाललो होतो बघा, तर भाऊ चालला ना तिथे चाललो, एक गारा इथे टाकलेला आहे आम्ही, आता ना जाणार तिथे चाललो। लोकांचं कसं आहे माहिती आहे आजकालच्या जनरेशनचं, की लोक आपल्या त्याला काय बोलतात, हे आपलं असं आहे ना की जसं आता मी सकाळपासून इथे 10 वाजताशी आता 1:30 वाजायला आलेलेच आहेत, तर मी मेहनत करतो एवढी, तर आम्हाला फक्त 7-8 चिंबोरी भेटलेले आहेत, एवढी मेहनत करून पण आम्हाला फक्त 6-7 चिंबोरी भेटलेले आहेत बघा। तिथे गेलेले आहेत 6-7च फक्त चिंबोरी भेटली आम्हाला अजूनपर्यंत। लोकांचं असं आहे की ना 200 रुपये चिकन 700 रुपये मटण ते डायरेक्ट घेतात, तिथे भावताव ना करत, पण जेव्हा टाईम येतो मच्छी घ्यायचं प्रोटीनवाली वस्तू तेव्हा ते भावताव करतात। म्हणून मच्छी एक अशी वस्तू आहे त्याच्यामध्ये ना आम्ही कुठल्याच तऱ्हेचे केमिकल्स जे इंजेक्शन बोला कुठलं प्रोटीन पावडर त्यांना आम्ही देऊ नाही, बिलकुल बी नाही देऊ, एवढं असं झाड असं पासिंग करायला लागतं त्यांना देऊ नाही। आणि लोक त्यावरच भावताव करतात मच्छीवर, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते त्यावर कशाला भावताव करतात। चिकन मटनवर तुम्ही करा ना भावताव, जे केमिकल इंजेक्शननी बनवतात, मच्छीमध्ये एवढे प्रोटीन आहे एवढी मुश्किलशी भेटतात। तिथे बघा कसं आहे बघा, एवढी मुश्किलशी भेटतात मच्छी, तुम्ही त्यावर भावताव करता। आणि चिकन मटनवाल्यांना तुम्ही डायरेक्ट पैसे देता, 200 रुपये किलो 700 रुपये किलो, ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे रिअलमध्ये त्याचं कशाला तुम्ही भावताव करता। मग एवढंच बोलायचं, आता आपण जाऊया पुढे बघा। आता अजून एक भेटलेलं आहे हे बघा, सकाळपासून आम्हाला केवढं भेटलेलं आहे बघ तुम्हाला दाखवतो, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 फक्त एवढंच भेटले सकाळचे 10 वाजताशी मी इथं आलेलो आहे, सकाळपासून एवढंच भेटलेलं आहे 10 वाजेपर्यंत। आता लास्ट ये होतं इथून आलो आम्ही या साईडला, बघा पाणी बघा कसं आहे इथे, तर लास्ट आलो इथे आम्ही। आता चाललो तिकडचे फक्त 4-5 राहिलेले आहेत उचलायचे, ते 4-5 उचलून झाले तर त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी मिळायला तिथून। काला आता खूप टाईमाच्या नंतर बघा भाजलेले चिंबूर आहे, जेवढे खेकडे भेटले ना आम्हाला सर्व जाडही भेटलेले आहेत, खाते पिते घरचे भेटलेले आहेत, कोण पण खेकडा सुकडा न भेटला आम्हाला, सर्व खेकडे जाडे जाडे भेटलेले आहेत आमच्यासारखे, खाते पिते घरातले भेटले खेकडे जेवढे पण आहेत ते। टाईम झाला आता इथून आपला जायचा माऊली शिपिलमध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी, त्याच्यासाठी बाय बाय, जय श्रीराम जय शिवराय।